लक्षात ठेवा, उशाजवळ साप घेऊन झोप कधी येत नाही. उशाजवळ साप जर असेल झोप येईल तुम्हाला येणार नाही. काय झालं पोलिस्टेशनमध्ये? कोण जात होता पोलिस्टेशनमध्ये? याने घेऊन कोण जात होता? आणि सांगत होते हा आमचा नाही, हा भास्कर रावांचा आहे. हा आमचा नाही, हा भास्कर रावांचा. याला बाहेर काढा, याला बाहेर ठेवा, याला अटक करू नका. कोण सांगत होत? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं. मी 40 वर्षामध्ये काय झालं काय? आज इथं अशोकराव नवाडे नसले. अशोकराव नवाडे आमचे, त्यांना थोडं बाहेर ठेवा. गोट्यामोरे, गोट्यामोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होत. त्याच्या सख्या अशोक अशोकनावाडे तिथं नव्हत्या थरगडीला. ते रस्त्याच्या मुलीने चार स्त्री होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतले. तुला गोट्या मोड्याच्या घरी लग्न त्याच्या सख्या बहिणीचं 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरलमणी. मी या सगळ्यांच्या घरी 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणार म्हटलं काळजी करू नका. 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस घेईल? 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी तिथे गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होत. सख्या बहिणीचं लग्न होत. काय घरात प्रसंग असेल विचार करा. कुठे चंद्रपूर, कुठे गडचिरोली, कसा आलो असेल ते माझं मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो. फडके मॅडम डायरेक्ट आई गजरा राहणार होती, बायको गजरा राहणार होती. लग्नाला उपस्थित राहिलो. जाऊन त्यांना आमच्या खोलीमध्ये सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आई रडणार, त्याची बायको रडणार, त्याच्या वडिलांचं मला कौतुक करायचंय. त्याच्या वडिलांचं कौतुक करायचं. त्याच्या वडिलांनी सांगितलं कशाला येतोय. गोट्या नाही आला तर काय झालं? म्हणजे हेमंत नाही आला तर काय झालं? अगं गोट्याचा दुसरा अवतार म्हणून भास्करराव हा मात्र गोट्या.